जय हिंद सर्वांना. सर्वांचं आपल्या झिरो पासून हिरो या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेचं इलेक्शन संपलं. आपले 140 करोड लोकसंख्येमधून फक्त 543 खासदार लोकसभेवर निवडून गेले. फॉर्म अनेक जणांनी भरले होते, पण त्यापैकी फक्त 543 खासदार निवडून गेले. बऱ्याच जणांचं भविष्य मतपेटीत बंद होतं. मतपेटा उघडल्या, प्रत्येकाचं नशीब बाहेर पडलं. कोण भाजपाचा निवडून गेला, कोण काँग्रेसचा, कोण सपाचा, कोण शिवसेनेचा, कोण बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा, असे बरेच खासदार महाराष्ट्रातून 48 खासदार. सर्वाधिक खासदार म्हटलं तर उत्तर प्रदेशमधून निवडून लोकसभेवर गेलेले आहेत. आता या ज्याला बहुमत असेल, म्हणजे ज्याच्याकडे 272 आकडा असेल, तो काय करू शकतो, सरकार स्थापू शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण विचारलं जातं की मिनिमम किती सदस्य तुमच्याकडे पाहिजे जेणे तुम्ही पंतप्रधान होऊ शकता, म्हणजे 272 फिगर तुमच्याकडे पाहिजे, जो मॅजिक फिगर आहे. मग आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने काय विचारलं जातं, तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने विचारलं जातं सर्वात कमी फरकाने विजयी खासदार. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या खासदाराचं नाव काय, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मी म्हणत नाही परीक्षेच्या अनुषंगाने नाही, पण वैयक्तिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, वैयक्तिक पण माहिती तुमच्याजवळ असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट नॉलेज वाढवण्यासाठीच असते, हे लक्षात ठेव. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे. काही खासदार असे आहेत जे 100 मताने निवडून आले, काही खासदार असे आहेत जे 2500, 2000, 3000, पण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 2500, 2000 मतदान जास्त मानलं जात नाही, हे लक्षात ठेव. एखादा जर खासदार 2500 मतांनी निवडून आला, तर तो अगद्या थोड्या क्या मताने निवडून आला असे सगळेच म्हणतात. का? कारण 2500 हे मताधिक्य जास्त मानलं जात नाही. त्यामुळे सुरुवात करू. बघा, पहिला खासदार बघा, विजयी उमेदवार रवींद्र वायकर. तुम्हाला सर्वांना दिसतंय रवींद्र वायकर, त्यांचा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई पश्चिम, उत्तर पश्चिम मुंबई मधून ते निवडून गेले. त्यांचा पक्ष आहे शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचा पक्ष आहे. ओके, आणि त्यांना फक्त आणि फक्त 48 मत. जो विरोधात उमेदवार होता त्याच्यापेक्षा यांना फक्त किती, 48 मत पडलेली आहेत, हे लक्षात ठेवा. फक्त 48 मत, आणि 48 मतांनी ते काय झालेत, निवडून आलेत. म्हणजे नशीब बघा किती थोडक्यात आहे. भारतामध्ये काही उमेदवार 7 लाख 8 लाखांनी पण निवडून आलेत, पण महाराष्ट्रातला सर्वाधिक हा महाराष्ट्रातला उमेदवार आहेच, पण जर भारतामध्ये सर्वात कमी मताधिक्याने कोण निवडून आलं असं विचारलं तर त्याचं नाव काय आहे, रवींद्र वायकर, शिवसेना, एकनाथ शिंदे, हे लक्षात ठेवा. मताधिक्य फक्त 48 आहे. ओके, पुढचे खासदार बघा. विजयी उमेदवार अधूर प्रकाश, मतदारसंघ अटिगल केरळ, यांची निवड केरळ मधून झाली आहे. त्यांना फक्त आणि फक्त 64 मतं मिळाली. विरोधी उमेदवारापेक्षा त्यांना किती मतं मिळाली, 64 मतांनी त्यांचा विजय झाला आहे, आणि ते निवडून आलेले आहेत. त्यांचा मतदारसंघ आहे अटिगल केरळ मधून, आणि त्यांचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्यांचा पक्ष कोणता आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्यानंतर पुढचे खासदार बघा, विजयी उमेदवार राव राजेंद्र सिंह, मतदारसंघ जयपूर ग्रामीण राजस्थान मधून. बघा, भारतीय जनता पार्टी, त्यांचं मताधिक्य 1615 मतांनी, ते अवघे 1615 मतांनी लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. 48, 64, 1615 मतांनी ते काय झाले, लोकसभेवर निवडून गेले आहेत, हे लक्षात ठेवा. नाव काय, राव राजेंद्र सिंह. त्यांचा मतदारसंघ आहे जयपूर ग्रामीण राजस्थान. पुढचा उमेदवार बघा, विजयी उमेदवार भोजराज नाग, मतदारसंघ काकेर छत्तीसगड मधून, यांची निवड झालेली आहे. मताधिक्य आहे 1884, फक्त 1884 मतांनी यांची निवड झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे ते कोण आहेत, उमेदवार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे उमेदवार बघा, विजयी उमेदवार मनीष तिवारी, मतदारसंघ चंदीगड, पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मताधिक्य 2504, म्हणजे 2504 मतांनी यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. 2504 मतांनी त्यांचा मतदारसंघ आहे चंदीगड, आणि त्यांचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्यानंतर पुढे बघा,
विजयी उमेदवार अजेंद्र सिंह लोधी मतदारसंघ हमीरपूर उत्तर प्रदेश, पक्ष आहे समाजवादी पार्टी, त्यांना मत मिळाली 2629 म्हणजे 2629 मतांनी त्यांची खासदारकीला निवड झाली आहे. हे मताधिक्य म्हणजे जास्त नाही, हे कमीच मताधिक्य आहे. कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये 20-20 लाख मतदान असतं, त्या 20 लाखापैकी यांचं 2629 मतांनी यांची निवड होते, म्हणजे यांचं नशीब कसं आहे, मोठं आहे. आणि अशा रिझल्टमध्ये आपण काय म्हणतो, लढाई खूप घासून झाली. आपण ग्रामीण भागात काय म्हणतो, इलेक्शन खूप घासून झाले बरं का, कोण येईल काय सांगता येत नाही. का? कारण त्याचा रिझल्ट असा असतो. ज्या ठिकाणी जे घासून झालं त्या ठिकाणी असे रिझल्ट लागतात. काही ठिकाणी एकतर्फी पण इलेक्शन असतात, पण 2024 म्हणजे 18वी लोकसभा ही अत्यंत चुरशीची लढाई होती, लक्षात ठेवा. पुढचा उमेदवार बघा, विजयी उमेदवार मो हमदुल्ला मतदारसंघ लक्षद्वीप, पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मताधिक्य 2647. 2647 मतांनी यांची निवड झाली आहे. त्यांचा मतदारसंघ आहे लक्षद्वीप मतदारसंघ. लक्षद्वीप म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश मधून त्यांची निवड झालेली आहे. आणि त्यांचा पक्ष कोणता आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. त्यांना मतं मिळालीत अवघी दुसऱ्या उमेदवारापेक्षा. त्यांना तरी त्यांना टोटल मतं मिळाली असा अर्थ काढचाल, टोटल मतं नाहीत, टोटल मतं नाहीत. त्यांची निवड म्हणजे विरोधी उमेदवारापेक्षा त्यांना फक्त 2647 मतं जास्त मिळाली आणि त्यांची निवड झालेली आहे. पुढचा उमेदवार बघा, मुकेश राजपूत मतदारसंघ फारुखाबाद उत्तर प्रदेश, पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, मताधिक्य 2678. बघा, 2-3 खासदार तर 2600 वरच आहेत, 2678 2678 मतांनी त्यांची लोकसभेवर काय झाली आहे, निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहीत असेल, माहीत पाहिजे तुमच्या नॉलेजसाठी, माहीत थोडक्या मतात हे खासदार निवडून आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. मताधिक्य किती आहे, 2678. पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि मतदारसंघ आहे फारुखाबाद उत्तर प्रदेश. पुढचा बघा, विजयी उमेदवार कमलेश पासवान मतदारसंघ बासगाव उत्तर प्रदेश, पक्ष भारतीय जनता पार्टी, मताधिक्य 3150. आता थोडी वाढ झाली, 3150 मतांनी काय झाले, यांची लोकसभेवर निवड. बघा इलेक्शन किती घासून झाले, थोडक्या जागा आहेत, कमी जास्त, पण इलेक्शन चुरशीची लढाई, शेवटपर्यंत समजत नाही. रिझल्ट हा मतदान पेटीत लॉक असतो, पण शेवटपर्यंत हा येईल की तो येईल, तो येईल की हा येईल. आणि याच्यामध्ये आपली सगळ्या चुरशीची जर लढत झाली असेल तर बीडची, कधी कोण कुठं लीड घेत आहे हे काही कोण सांगू शकत नव्हतं. कोण वर यायचं, कोण लीडने खाली जायचं, कोण लीड आणि लीड थोडकाच मिळायचा, त्यामुळे त्याचा निकाल सगळ्यात उशिरा लागला, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, बघा विजयी उमेदवार शेरसिंह गुबिया मतदारसंघ फिरोजपूर पंजाब, पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मताधिक्य 3242. मताधिक्य किती, 3242. हे 10 खासदार होते जे कमी मताने निवडून आले. पण या 10 खासदारामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचं काय आहे माहिती का मित्रांनो, अत्यंत महत्वाचा हा प्रश्न. मला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये, जर महाराष्ट्रामध्ये विचारलं तर हेच घ्यायचं, भारतामध्ये सर्वाधिक कमी मताने निवडून आलेले खासदार कोण असतील, तर 48 मतं रवींद्र वायकर. हे लक्षात ठेव, परीक्षेच्या अनुषंगाने तर हे महत्वाचं आहे, पण तुमच्या जनरल नॉलेजसाठी पण हे अत्यंत महत्वाचं आहे. 2024 लोकसभेमध्ये सर्वात कमी मताने निवडून आलेले खासदार आपण पाहिले. जय हिंद, जय महाराष्ट्र.